गुड मॉर्निंग एवरीवन. आज आपण इलेक्ट्रिक सबस्टेशन प्रॅक्टिसेस या सब्जेक्टमधला आपला जो थर्ड चॅप्टर आहे 33 KV सबस्टेशन, या चॅप्टरमधले जे रिमेनिंग पॉईंट्स आहेत ते या लेक्चरला कवर करणार आहे. आजचं हे जे आपलं लेक्चर आहे ते 33 KV सबस्टेशन या चॅप्टरचं थर्ड लेक्चर आहे. पहिल्या दोन लेक्चरमध्ये आपण बेसिक पॉईंट्स कवर केले आहेत किंवा इंट्रोडक्टरी पॉईंट्स जे आहेत ते आपण कवर केले आहेत. ओके, सो रिमेनिंग पॉईंट्स सुरू करायच्या अगोदर, स्टडी करायच्या अगोदर, आपण जे लास्ट लेक्चरला पॉईंट्स झालेले आहेत त्याचा एकदम शॉर्टमध्ये ओव्हरव्ह्यू बघूया. सो आपण आपला सिलेबसमधला हा जो फर्स्ट पॉईंट असणार आहे तो असेल नीड ऑफ 33 KV सबस्टेशन. 33 KV/11 KV सबस्टेशनची जी नीड आहे ती आपण या पॉईंटमध्ये बघितलेली. सेकंड आपण बघितलेले किंवा आपण बघतो आहे तो असणार आहे 33/11 KV जे सबस्टेशन आहे या सबस्टेशनमध्ये यूज केले जाणारे इक्विपमेंट्स, त्याचं फंक्शन आणि त्याचे रेटिंग, हा पॉईंट आपण स्टडी करतो आहे. सो याच्यामधले आपले पहिले जे 9 पॉईंट्स आहेत ते कवर झालेले आहेत. त्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मर बघितलेला आहे, नेक्स्ट लाईटनिंग अरेस्टर, सीटी, पीटी, नेक्स्ट आयसोलेटर ऑर आयसोलेटिंग स्विच, नंतर आपण इन्सुलेटर, त्यानंतर स्टेशन ट्रान्सफॉर्मर किंवा ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर जो असणार आहे तो पॉईंट पण आपण बघितलेला आहे. त्यानंतर कॅपॅसिटर बँक, हा पॉईंट पण आपण स्टडी केलेला आहे. नेक्स्ट बॅटरी आणि चार्जर, हा पॉईंट आपण लास्ट लेक्चर इथंपर्यंत आपले जे पॉईंट्स आहेत ते आपण कवर केलेले आहेत. सो इथून पुढचे जे पॉईंट्स आहेत ते आज आपण या लेक्चरला कवर करणार आहे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट नंबर 10 जो असणार आहे तो असेल कंट्रोल अँड रिले पॅनल. ओके, सो त्यामध्ये द कंट्रोल पॅनल हाऊसेस द मीटर, रिले अँड अदर इक्विपमेंट्स, इट शुड बी वेदर प्रूफ अँड फ्री फ्रॉम डस्ट. ओके, सो कंट्रोल अँड रिले पॅनल जे असणार आहे हे जनरली त्या सबस्टेशनच्या कंट्रोल रूममध्ये इन्स्टॉल केलेलं असतं. ओके, सो ते कंट्रोल किंवा रिले पॅनल जे असणार आहे ते दिसायला असं दिसेल. इथे इमेज मी ॲड केलेले हे असणार आहे कंट्रोल ऑर रिले पॅनल. ओके, सो या पॅनलवरती वेगवेगळे मीटर्स किंवा वेगवेगळे रिले जे असतात ते कनेक्ट केलेले असतात आणि त्या रिलेचे जे फंक्शन असणार आहेत ते फंक्शन या ठिकाणी अवेलेबल केलेले असतात. ओके, त्याच्याच खाली त्या रिलेचे इंडिकेटर जे असणार आहेत ते इंडिकेटर पण या ठिकाणी रिप्रेझेंट केलेले असतात. हे इथं इंडिकेटर्स असणार आहेत. ओके, सो ह्या रिले पॅनलवरती तुम्हाला किंवा कंट्रोल पॅनलवरती कोणकोणते इक्विपमेंट बघायला मिळतील, मगाशी सांगितल्याप्रमाणे या रिले पॅनलवरती मीटर्स असणार आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला मीटर बघायला मिळेल. या ठिकाणी वरती डिस्प्लेज आहेत, ते डिस्प्लेज वेगवेगळे पॅरामीटर जे असणार आहेत ते इंडिकेट करणार आहेत. नेक्स्ट त्याच्या खाली इथं असा एक टच स्क्रीन टाईपमध्ये बोर्ड असतो, त्याच्यावरती त्या रिलेच्या किंवा कंट्रोलच्या संदर्भात वेगवेगळे इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. त्या इन्स्ट्रक्शन तुम्ही या कंट्रोल बोर्डवरून किंवा त्या स्क्रीनवरून चेंज करू शकता. त्याच्याखाली इथं असे इंडिकेटर्स पण मार्क केलेले असणार आहेत. नेक्स्ट त्याच्याखाली इथं स्विचेस असणार आहेत व्हेरियस ऑपरेशन्स कॅरी आउट करण्यासाठी, आणि त्यानंतर त्या स्विचेसच्या खाली ही जी ड्रॉ केलेली असणार आहे ही असणार आहे सिंगल लाईन डायग्रॅम. सिंगल लाईन डायग्रॅम शॉर्टमध्ये इंडिकेट केली असणार आहे, त्याला मिमिक डायग्रॅम असंही म्हणतात. ओके, सो ह्या डायग्रॅमवरती म्हणजे त्या पॅनलवरती डायग्रॅम असणार आहे, त्या डायग्रॅमवरती इथं स्विचेस असणार आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं असे स्विचेस दिलेले आहेत. ओके, सो स्विचेस ऑपरेट करून तुम्ही डायरेक्ट स्विचगेअरमधले जे इक्विपमेंट्स आहेत त्याचं ऑपरेशन तुम्ही इथून डायरेक्ट कंट्रोल करू शकता. ओके, असे स्विचेस आणि इंडिकेटर्स त्या ठिकाणीही मार्क केलेले असणार आहेत. सो असेल कंट्रोल पॅनल किंवा त्याला आपण रिले पॅनल असंही म्हणणार आहे. इथे म्हटलेल्यावरती कंट्रोल पॅनल और रिले पॅनल. ओके, सो हे जे कंट्रोल पॅनल किंवा रिले पॅनल असणार आहे हे वेदर प्रूफ असलं पाहिजे, त्याच्यावरती कुठल्याही ॲटमॉस्फेरिक कंडिशनचा इफेक्ट झाला नाही पाहिजे. किंवा हे जे कंट्रोल पॅनल असणार आहे हे डस्ट प्रूफ असलं पाहिजे, त्याच्यावरती धूळ वगैरे चिकटली नाही पाहिजे. अशा प्रकारे ते कंट्रोल पॅनल जे असणार आहे ते तयार केलेलं असणार आहे. द नेक्स्ट इट कन्सिस्ट ऑफ प्रेस स्टील क्युबिकल टाईप हिंज्ड डोर अँड लॉकिंग डिव्हायसेस. ओके, सो हे तयार करण्यासाठी स्टील जे असणार आहे ते प्रेस केलं जाणार आहे आणि त्याच्यापासून क्युबिकल शेप जो असणार आहे तो तयार केला जाणार आहे. ओके, आणि त्याच्यावरती हिंज असलेले डोअर जे असणार आहेत ते इन्स्टॉल केलेले असणार आहेत आणि डोअरला लॉक मेकॅनिझम पण इन्स्टॉल केलेलं असणार आहे. ओके, नेक्स्ट द डायमेन्शन्स ऑफ पॅनल आर एस फॉलो होता. त्याच्या त्या कंट्रोल पॅनलचे जनरल किंवा स्टँडर्ड डायमेन्शन्स किती असतात ते इथे मेन्शन केलेले आहेत. सो त्याची हाईट जी असणार आहे ते असणार आहे 1750 mm, म्हणजे 775 cm एवढी त्याची हाईट असेल. विड्थ आणि डेप्थ जी असणार आहे ती 500 mm किंवा 50 cm एवढी ती
त्याची हाईट आणि विड्थ असणार आहे. सो अशा टाईपच्या डायमेन्शननुसार ते जे कंट्रोल पॅनल असणार आहे ते कंट्रोल पॅनल स्टीलच्या शीट्सपासून तयार केले जाणार आहे. नेक्स्ट, ऑल द मेटल एन्क्लोजर्स आर ट्रीटेड विथ रेझिस्टन्स प्युअर पॉलिस्टर पावडर कोटिंग. ओके, आता हे जे कंट्रोल पॅनल असणार आहे ह्या कंट्रोल पॅनलवरती पावडर कोटिंग केलं जातं, जेणेकरून त्या ठिकाणी रेझिस्टन्स जो असणार आहे त्या पॅनलचा जास्त होईल. ओके, जेणेकरून इन केस जर त्या कंट्रोल पॅनलमध्ये एखादं शॉर्ट सर्किट झालं, त्याचं शॉर्ट सर्किटमुळं त्या कंट्रोल पॅनलच्या बोर्डमध्ये किंवा त्याच्या बॉडीमध्ये जास्त करंट फ्लो होऊ नये म्हणून त्या कंट्रोल पॅनलची बॉडी जी असणार आहे ती रेझिस्टन्स पावडरनी कोट केली जाणार आहे. असं आपलं कंट्रोल ऑर रिले पॅनल जे कंट्रोल रूममध्ये सबस्टेशनच्या इन्स्टॉल केलेलं असतं. सो या ठिकाणी तुम्हाला इमेज मी आता एक्सप्लेन केलेलीच आहे. द नेक्स्ट, पुढचा डिवाइस जो असणार आहे तो असेल एच टी फ्यूज, त्याला आपण हाय टेन्शन फ्यूज असंही म्हणतो. ओके, सो त्यामध्ये दीज फ्यूजेस आर नोन ॲज पॉवर फ्यूजेस, म्हणजे ह्या जे फ्यूजेस असणार आहेत त्याला पॉवर फ्यूजेस म्हणणार आहेत कारण ते जास्त पॉवर हँडल करणार आहेत. नेक्स्ट, दीज फ्यूजेस आर यूज्ड फॉर प्रोटेक्टिंग पॉवर ट्रान्सफॉर्मर्स इन डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. ओके, सो जनरली पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या प्रोटेक्शनसाठी या टाईपच्या फ्यूज ज्या असतात त्या यूज केलेल्या असतात. नेक्स्ट, द प्रायमरी पर्पज ऑफ एस टी फ्यूज इज टू प्रोव्हाइड इंटरप्शन फ्रॉम परमनंट फॉल्ट्स. सो एच टी फ्यूज कशापासून ट्रान्सफॉर्मरचं प्रोटेक्शन करणार आहे तर परमनंट फॉल्टवरून. ओके, सो आता फॉल्टचे दोन टाईप तुम्हाला माहीत असतीलच, काही फॉल्ट टेम्पररी असतात म्हणजे ते अगदी एक दोन सेकंदासाठी येतात आणि ऑटोमॅटिकली क्लिअर होतात, आणि काही फॉल्ट अशा सज्ज परमनंट असतात सिस्टीमवरती, ते तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन मॅन्युअली तो जो फॉल्ट असतो तो रिपेअर करावा लागतो किंवा क्लिअर करावा लागतो. सो असे फॉल्टचे दोन टाईप्स आहेत, टेम्पररी म्हणजे असा फॉल्ट जो एक ते दोन सेकंदासाठी येतो आणि परत तो ऑटोमॅटिकली क्लिअर होतो, आणि दुसरा असणारा परमनंट जो फॉल्ट आला की तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तो स्वतः फॉल्ट क्लिअर करावा लागणार आहे. सो एच टी फ्यूज जे असणार आहेत त्या परमनंट फॉल्टपासून ट्रान्सफॉर्मरचं प्रोटेक्शन करणार आहे. ओके, नेक्स्ट, त्या एच टी फ्यूजचं रेटिंग काय असेल, तर रेटिंग इथे मेन्शन केलेलं आहे. फर्स्ट पॉईंटले नंबर ऑफ पोल्स, सो त्याच्यामध्ये किती पोल्स असणार आहेत, तर थ्री पोल्स असतील, म्हणजेच काय तर प्रत्येक फेजसाठी एक सेपरेट फ्यूज जी असणार आहे ती यूज केलेली असणार आहे. नेक्स्ट, नॉमिनल सिस्टीम व्होल्टेज, ते असेल 33 kV, ऑपरेटिंग व्होल्टेज 33 kV असेल. मॅक्झिमम सिस्टीम व्होल्टेज 36 kV, म्हणजे मॅक्झिमम 36 kV पर्यंत ते जी फ्यूज असणार आहे ती व्होल्टेज वरती ऑपरेट होणार आहे. नेक्स्ट, रेटेड फ्रिक्वेन्सी 50 Hz, रेटेड नॉमिनल करंट तो असेल 200 A, म्हणजे ही जी फ्यूज असणार आहे 200 A करंट जो आहे तो नॉर्मली कॅरी करणार आहे किंवा नॉर्मल ऑपरेटिंग करंट 200 A असू शकतो. नेक्स्ट, मॅक्झिमम ॲम्बियंट एअर टेम्परेचर दॅट इज 45 degrees Celsius, म्हणजे ही फ्यूज जी असणार आहे ती जनरली आउटडोअर टाईपमध्ये इन्स्टॉल केलेली असते. सो ह्या फ्यूजचं ॲम्बियंट टेम्परेचर किती असेल, 45 degrees Celsius. ॲम्बियंट टेम्परेचर म्हणजे काय, ती फ्यूज जी असणार आहे ती किती डिग्री सेल्सियसपर्यंत व्यवस्थित ऑपरेट करू शकते किंवा किती डिग्री सेल्सियसपर्यंत त्या फ्यूजच्या परफॉर्मन्सवरती कुठलाही इफेक्ट होत नाही, ते म्हणजे त्याचं ॲम्बियंट टेम्परेचर असेल. आता ह्या फ्यूजचं ॲम्बियंट टेम्परेचर 45 degrees Celsius दिलेलं आहे, म्हणजे ही जी फ्यूज असणार आहे ती 45 degrees Celsius व्यवस्थित ऑपरेट करेल, त्याच्यावरती कुठलाही इफेक्ट होणार नाही. पण टेम्परेचर जर 45 degrees Celsius जास्त गेलं तर त्या फ्यूजचा परफॉर्मन्स थोडाफार चेंज होऊ शकतो. देन नेक्स्ट असेल मॅक्झिमम टेम्परेचर अटेनेबल बाय अ बॉडी एक्सपोज टू द सन दॅट इज 50 degrees Celsius, म्हणजे ही फ्यूज आउटडोअरमध्ये इन्स्टॉल केलेली असते. आता आउटडोअरमध्ये इन्स्टॉल केल्यामुळे काय होणार आहे, ती नेहमी ॲटमॉस्फिअरिक कंडिशनला एक्सपोज असणार आहे. सो सूर्यकिरणांमुळे ती काय असणार आहे, फ्यूजची बॉडी जी असणार आहे ती गरम होऊ शकते. सो गरम झाल्यानंतर मॅक्झिमम टेम्परेचर किती अटेंड करू शकेल, तर ते असणार आहे 50 degrees Celsius. ओके, म्हणजे फ्यूजची जी बॉडी असणार आहे ती मॅक्झिमम 50 degrees Celsius टेम्परेचर असणार आहे ती अटेंड करू शकणार आहे किंवा अटेंड करणार आहे फॉर नॉर्मल वर्किंग कंडिशन. ही एस टी फ्यूज जी असणार आहे दिसायला कशी दिसेल, त्याची मी इमेज इथे पुढे ॲड केलेली आहे. सो या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील हे आहेत एच टी फ्यूजेस, हाय टेन्शन फ्यूजेस. सो याचं रेटिंग जे असणार आहे ते वेगवेगळं असेल किंवा त्याच्या कन्स्ट्रक्शननुसार ह्या फ्यूज जे असणार आहे फ्यूजची लेंथ जी असणार आहे ती व्हॅरी होणार आहे. ओके, आता ही एच टी फ्यूज कुठे बसवली जाते, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या टाईपचं जे इथे जी मी इमेज दाखवलेली आहे ही इमेज कशाची आहे, तर ड्रॉपआउट फ्यूजचे, त्याला आपण डी ओ असंही म्हणतो. आता हा जो डी ओ आहे हा आपण ज्या वेळेला 11 kV सबस्टेशन हा चॅप्टर स्टडी करत होतो त्यावेळी मी तुम्हाला ह्या डी ओचं फंक्शन जे होतं ते
सांगितलेलं आणि त्या ठिकाणी त्याची इमेज पण दाखवलेली. सो या डीओमध्ये ही या ठिकाणी ही जी सिलेंड्रिकल पाईप दिसते किंवा सिलेंड्रिकल स्ट्रक्चर दिसते ती असणार आहे आपली फ्यूज, HT फ्यूज. सो फ्यूज ब्लो झाली काय केलं जाते, ही जी फ्यूज आहे इथून रिमूव्ह केली जाते आणि या ठिकाणी अशी नवीन जी असणार आहे ती फ्यूज या ठिकाणी ॲड केली जाणार आहे. सो अशा प्रकारे तो ड्रॉपआउट फ्यूज किंवा HT फ्यूज म्हणून आपण त्याचा यूज करू शकतो. सो हे जे ड्रॉपआउट फ्यूज जे असणार आहे किंवा हा जो डी ओ असणार आहे हा आपण 11 KV सबस्टेशनमध्ये डिटेलमध्ये बघितलेलंच आहे, म्हणजे पोल माउंटेड सबस्टेशनमध्ये. द नेक्स्ट पुढचा कंपोनंट असेल तो असणार आहे सर्किट ब्रेकर. आता हा आपल्या सबस्टेशनमधला सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनंट आहे, एक इम्पॉर्टंट प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस असणार आहे. आणि मी तुम्हाला अगोदरही सांगितलं आहे की 33 KV सबस्टेशनमध्ये दोन टाईपचे व्होल्टेजेस आहेत, फर्स्ट असणार आहे 33 KV आणि सेकंड असणार आहे 11 KV. तर दोन्ही सेपरेट ऑपरेटिंग व्होल्टेजसाठी सेपरेट रेटिंगचे सर्किट ब्रेकर जे असणार आहेत ते यूज केले जाणार आहेत. ओके, तर रेटिंगमध्ये आपण सेम स्पेसिफिकेशन किंवा पॅरामीटर्स बघितलेत आणि त्या सेम पॅरामीटरवरती दोन्ही साईडचे जे सर्किट ब्रेकर असणार आहे त्यांचं रेटिंग किती असेल ते आपण बघितलेलं आहे किंवा बघणार आहे. त्यामध्ये सर्किट ब्रेकर फर्स्ट पॉईंट, द सर्किट ब्रेकर इज द इक्विपमेंट विच ऑटोमॅटिकली कट ऑफ द पॉवर सप्लाय ऑफ द सिस्टीम वेन एनी फॉल्ट ऑकर इन द सिस्टीम. म्हणजे सर्किट ब्रेकर हे असं डिव्हाइस आहे जे ऑटोमॅटिकली सप्लाय जो असणार आहे तो बंद करणार आहे कधी ज्यावेळेला त्या सिस्टीमवरती फॉल्ट येणार आहे त्यावेळेला. सो सर्किट ब्रेकर ऑटोमॅटिकली फॉल्ट डिटेक्ट करतो आणि सर्किट जे असणार आहे ते सर्किट ओपन करणार आहे. नेक्स्ट, इट डिटेक्ट अँड आयसोलेट द फॉल्ट विद इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड अँड मिनिमाइज द डॅमेज टू द सिस्टीम. म्हणजे हा सर्किट ब्रेकर हा पटकन ऑपरेट होतो आणि जेवढ्या लवकर सर्किट ब्रेकर ऑपरेट होईल तेवढ्या लवकर तो फॉल्ट करंट जो असणार आहे तो इंटरप्ट केला जाणार आहे, म्हणजे सिस्टीम जी असणार आहे ती कमीत कमी डॅमेज होणार आहे. तुम्ही जर लवकरात लवकर फॉल्ट करंट इंटरप्ट केला नाही किंवा लवकरात लवकर फॉल्ट जर क्लिअर केला नाही तर काय होऊ शकतं, सिस्टीम जी असणार ती सिस्टीम डॅमेज होऊ शकते. त्यामुळं सर्किट ब्रेकरनी पटकन ऑपरेट झालं पाहिजे जेणेकरून सिस्टीमला होणारं डॅमेज जे आहे ते कमीत कमी झालं कमीत कमी होईल. नेक्स्ट थर्ड पॉईंट, दे आर स्पेशली डिझाईन टू इंटरप्ट द लार्ज व्हॅल्यू ऑफ फॉल्ट करंट जनरली 10 times दॅट ऑफ नॉर्मल करंट. सो सर्किट ब्रेकर असणार आहेत ते नॉर्मल करंटपेक्षा 10 times जास्त जरी करंट आला तर ते सर्किट ब्रेकर इझिली तो करंट इंटरप्ट करू शकतात किंवा त्या त्या फॉल्टला ते क्लिअर करू शकणार आहेत. ओके, सो सर्किट ब्रेकर रेटेड करंटच्या 10 times जरी करंट जास्त आला तरी तो फॉल्ट जो आहे तो क्लिअर करू शकतात किंवा सर्किट जे आहे ते डिस्कनेक्ट करू शकतात. द नेक्स्ट, इन डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन जनरली ऑइल सर्किट ब्रेकर, व्हॅक्युम सर्किट ब्रेकर अँड एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर्स आर यूज. सो जनरली डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनमध्ये 3 types यूज होतात, OCB, VCB किंवा ABCB. ओके, OCB स्टँड्स फॉर ऑइल सर्किट ब्रेकर, VCB स्टँड्स फॉर व्हॅक्युम सर्किट ब्रेकर आणि ABCB स्टँड्स फॉर एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. आता तिघांपैकी ABCB जो असणार आहे, एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर जो असणार आहे तो थोडासा आउटडेटेड आहे त्यामुळे तो यूज केला जात नाही. आणि ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये इंटरप्शनसाठी जास्त ऑइलचं व्हॉल्यूम म्हणजे किंवा आर्क एक्सटेन्शन करायसाठी जास्त ऑइल लागतं त्यासाठी ऑइल सर्किट ब्रेकर पण यूज केला जात नाही. सो जनरली डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनमध्ये आपल्याला VCB बघायला मिळतात, व्हॅक्युम सर्किट ब्रेकर दोन्ही साईडला पण ते VCBs इन्स्टॉल केलेले असतात. सो कारण VCB हे कमी जागेमध्ये आणि कमी कॉस्टमध्ये ॲज कम्पेअर टू ABCB आणि ऑइल सर्किट ब्रेकर ते आपण इन्स्टॉल करू शकतो. तर आता आपण सर्किट ब्रेकरचं रेटिंग बघणार आहे, याच्यामध्ये आपण कॉलम केलेले आहेत स्पेसिफिकेशन, 33 KV साईडचा सर्किट ब्रेकर जो असणार आहे त्याचं रेटिंग आणि 11 KV साईडचा जो सर्किट ब्रेकर असणार आहे त्याचं रेटिंग आपण चेक करणार आहे. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट नॉमिनल सिस्टीम व्होल्टेज, आता जो 33 KV साईडला कनेक्ट केलेला आहे त्याचं नॉमिनल सिस्टीम व्होल्टेज 33 KV असणार आहे आणि 11 साईडला कनेक्ट केलेल्या सर्किट ब्रेकरचा नॉमिनल सर्किट व्होल्टेज नॉमिनल सिस्टीम व्होल्टेज 11 KVचा असेल. ओके, नॉमिनल सिस्टीम व्होल्टेजमध्ये नॉर्मल ऑपरेटिंग व्होल्टेज असेल. सेकंड, मॅक्झिमम सिस्टीम व्होल्टेज म्हणजे तो सर्किट ब्रेकर मॅक्झिमम किती व्होल्टेजपर्यंत ऑपरेट करू शकतो व्यवस्थित, तर 36 KV आणि 12 KVपर्यंत, म्हणजे 33 KV साईडचा जो सर्किट ब्रेकर आहे तो 36 KVपर्यंत ऑपरेट करेल व्यवस्थित आणि 11 KV साईडचा जो सर्किट ब्रेकर आहे तो 12 KVपर्यंत व्यवस्थित ऑपरेट करेल किंवा व्होल्टेज जरी वाढला असेल तरी त्याचं ऑपरेशन बदलणार नाही किंवा ऑपरेशनमध्ये फरक पडणार नाही. द नेक्स्ट पुढचा असेल फ्रिक्वेन्सी, दोन्हीसाठी 50 Hz 50 Hz एवढी फ्रिक्वेन्सी असणार आहे.
नेक्स्ट पुढचा असेल ब्रेकिंग कपॅसिटी. 33 kV साईडचा जो सर्किट ब्रेकर आहे त्याची ब्रेकिंग कपॅसिटी असेल 25 kA, आणि 11 kV साईड जो सर्किट ब्रेकर आहे त्याची ब्रेकिंग कपॅसिटी आहे 12.5 kA. ओके, द नेक्स्ट मेकिंग कपॅसिटी, 33 साईडला जो सीबी आहे त्याची असेल 62.5 kA, आणि जो 11 kV साईडला सर्किट ब्रेकर आहे त्याची ब्रेकिंग कपॅसिटी असेल 31.25 kA. द नेक्स्ट पुढचं रेटिंग असेल शॉर्ट टाईम करंट, म्हणजे तो सर्किट ब्रेकर शॉर्ट टाईमसाठी किती करंट कॅरी करू शकतो विदाऊट गेटिंग डॅमेज, डॅमेज न होता तो शॉर्ट टाईमसाठी किती करंट इझिली कॅरी करू शकतो ते रेटिंग आपण बघणार आहे. 33 kV साईडचा जो सर्किट ब्रेकर आहे त्याचं रेटिंग असेल 25 kA/3 सेकंद, म्हणजे 33 kV साईडचा जो सर्किट ब्रेकर आहे VCB आहे तो 3 सेकंदासाठी 25 kA, म्हणजे 25,000 A एवढा करंट 3 सेकंदासाठी कॅरी करू शकतो विदाऊट गेटिंग डॅमेज, आणि 11 kV साईडचा जो सर्किट ब्रेकर आहे तो 3 सेकंदासाठी 12.5 kA एवढा करंट कॅरी करू शकतो विदाऊट गेटिंग डॅमेज. तो डॅमेज न होता ते 3 सेकंदासाठी किती करंट कॅरी शकतात ते रेटिंग म्हणजे आपलं शॉर्ट टाईम करंट रेटिंग असणार आहे. ओके, द नेक्स्ट पुढचं असेल BIL, त्याला आपण बेसिक इन्सुलेशन लेवल असं म्हणतो. तो 33 साईडचा असेल 70 kV/170 kVp. ओके, आणि 11 kV साईडचा जो असणार आहे त्याचा असणार आहे 28 kV/125 kVp. ओके, अँड लास्ट वन क्लोजिंग ऑर ट्रिप कॉईल व्होल्टेज जे असणार आहे ते दोघांचंही सेम असेल 30 V DC, म्हणजे तो सर्किट ब्रेकर जो असणार आहे त्याच्या ट्रिप कॉईलला आपण जोडा सप्लाय देणार आहे तो सप्लाय किंवा त्या ट्रिप कॉईलला आपण दिले जाणारं व्होल्टेज असणार आहे ते व्होल्टेज. सो दोन्ही सर्किट ब्रेकर जे आहेत ते सेम ट्रिप कॉईल किंवा सेम क्लोजिंग व्होल्टेजला ऑपरेट होणार आहे, ते असणार आहे 30 V, आणि पण ते DC सप्लायमध्ये असणार आहे. ओके, सो असेल सर्किट ब्रेकरचं रेटिंग. आणि या ठिकाणी दोन टाईपचे आहेत, 33 साईड आणि 11 kV साईडचा, सो ते आपण सेपरेटली बघितलेले आहेत. आता दोन्ही टाईपचे सर्किट ब्रेकर जे आहेत ते आपण त्याची इमेज मी तुम्हाला दाखवतो. त्या ठिकाणी फर्स्टमध्ये दाखवलेला आहे तो असणार आहे VCB, म्हणजे व्हॅक्युम सर्किट ब्रेकर, तो दिसताना या टाईपचा दिसतो. ह्याच्यावरती इथं वरती आपले सर्किट ब्रेकरचे मास्ट असणार आहेत, आणि इथं वरती तुम्हाला सर्किट ब्रेकरचे मास्ट बघायला मिळतील, आणि इथं त्या सर्किट ब्रेकरचा कंट्रोल सर्किट असणार आहे. ओके, हा VCB असेल. आता 11 kV साईडचा VCB पण सेम असाच दिसणार आहे, आणि 33 kV साईडचा VCB पण असाच दिसणार आहे, कारण त्याचं कन्स्ट्रक्शन सेमच राहणार आहे. आणि सेकंड पुढे दाखवलेला आहे मी ABCB, म्हणजे एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. सो एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर जो असणार आहे तो या टाईपचा तुम्हाला बघायला मिळेल. ओके, सो 33 kV साईडचा पण ABCB असाच दिसेल, आणि 11 kV साईडचा ABCB पण असाच दिसणार आहे. तर दोघांच्या कम्पॅरिझनमध्ये तुम्ही सांगू शकता की ABCB जो आहे त्यासाठी खूप मोठी जागा लागणार आहे किंवा लार्ज स्पेस लागणार आहे, ॲज कम्पेअर टू दॅट VCB जो असणार आहे तो कमी स्पेसमध्ये आपण इन्स्टॉल करू शकतो. त्यामुळं जनरली स्विचयार्डमध्ये VCB यूज केला जातो 11 kV साईडला पण आणि 33 kV साईडला सुद्धा. ओके, सो असणार आहे आपला कंपोनंट सर्किट ब्रेकर. त्या ठिकाणी आपला जो सेकंड पॉईंट आहे तो सेकंड पॉईंट संपतो आहे, ज्याच्यामध्ये आपण 33/11 kV सबस्टेशनमधले जे कंपोनंट्स आहेत त्या कंपोनंटचं फंक्शन आणि त्याचं रेटिंग हे पॉईंट्स आपण बघितलेले आहेत. सो याच्यामध्ये टोटल आपण 12 कंपोनंट्स बघितले आहेत. सो आता नेक्स्ट आपण या चॅप्टरमधला जो पुढचा पॉईंट असणार आहे पॉईंट नंबर 3 तोच बघणार आहे. तो पॉईंट नंबर 3 असेल लेआउट अँड SLD ऑफ 33 kV सबस्टेशन. ओके, सो लेआउट आणि SLD म्हणजे काय, तर सिंगल लाईन डायग्राम. सो सिंगल लाईन डायग्राम आपल्याला माहिती आहे कशी ड्रॉ करतात ते. आणि लेआउट म्हणजे काय, तर लेआउट म्हणजे त्या सबस्टेशनमध्ये किंवा त्या स्विचयार्डमध्ये कंपोनंट्स कोणत्या सिक्वेन्समध्ये कनेक्ट केले आहेत त्याला आपण लेआउट असं म्हणणार आहे. ओके, म्हणजे सर्किट ब्रेकरनंतर कोणता कंपोनंट येणार आहे, ट्रान्सफॉर्मरनंतर कोणता कंपोनंट येणार आहे, जे म्हणजे ज्या सिक्वेन्समध्ये आपण कंपोनंट्स कनेक्ट केले आहेत त्या सिक्वेन्सला आपण लेआउट असं म्हणणार आहे. आणि त्याचे सिंगल लाईन डायग्राम पण आपण ड्रॉ करणार आहे किंवा सिंगल लाईन डायग्राम आपण लेआउटवरून परत ना ड्रॉ करू शकतो. ओके, त्या ठिकाणी लेआउट ऑफ 33 kV सबस्टेशन, या ठिकाणी मी लेआउट दिलेलं आहे, इमेज दिलेली आहे. आता ही जी इमेज असणार आहे ही इमेज खूप कम्प्लीट आहे, म्हणजे थोडी जास्त डिटेलमध्ये दिलेली आहे. तरी आपण ही एकदा एक्सप्लेन करूया, तुमच्या लक्षात नाही आलं तर मी आणखी पुढे इथे दोन सिंपल टाईपचे लेआउट्स आहेत
त्या ॲड केले आहेत, तुम्हाला जो कन्व्हिनियंट वाटेल तो तुम्ही लेआउट बघू शकता किंवा एक्झाममध्ये विचारलं तर तो सांगू शकता तुम्ही. ओके, सो आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी दोन सेक्शन केले आहेत, म्हणजे ही जी डायग्रॅम आहे याच्यामध्ये दोन पार्ट केले आहेत. फर्स्ट पार्ट जो असणार आहे तो इथं लाईट येलो कलरमध्ये दाखवलेला आहे इकडं, त्याला ए असं नाव दिलेलं आहे. आणि सेकंड पार्ट जो आहे तो यासाठी दाखवलेला आहे, त्याला बी असं नाव दिलेलं आहे. ओके, सो जो फर्स्ट पार्ट आहे तो फर्स्ट असणार आहे प्रायमरी पॉवर लाईन्स. ओके, म्हणजे ट्रान्सफॉर्मरपर्यंत जी 33 kV लाईन येते तो सप्लाय, ट्रान्सफॉर्मरपर्यंत येणारी 33 kV लाईन, तो झाला पार्ट ए. आणि पार्ट बी काय आहे, सेकंडरी पॉवर लाईन, म्हणजे ट्रान्सफॉर्मर काय करतो आहे, येणाऱ्या 33 kV 11 kV कन्व्हर्जन करतो आहे. सो ट्रान्सफॉर्मरपासून पुढचा जो पार्ट असणार आहे तो आपला सेकंडरी पॉवर लाईन म्हणून ॲक्ट होणार आहे. सो या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल, हा असेल ट्रान्सफॉर्मर. या ट्रान्सफॉर्मरला येणारा सप्लाय जो असणार आहे तो 33 kV आहे, आणि ट्रान्सफॉर्मर जो असणार आहे तो या 33 ते 11 कन्व्हर्जन करतो आहे. ओके, सो असे दोन पार्ट केलेत. इकडची जी लाईन असणार आहे लेफ्ट साईडची, ही मी आता डार्क करतो आहे, ती ही असेल 33 kV साईड. आणि जी इकडं पुढं आहे मेशे हॉरिझॉन्टल लाईन्स मार्क केलेली आहेत, ही पुढची असणार आहे, हे असणार आहे 11 kV साईड. ओके, तर आता याच्यामध्ये फर्स्ट असेल तर इथं कंपोनंट्स, इथं नंबरिंग केलेलं आहे खाली, कोणकोणते कंपोनंट्स आहेत याचं नंबरिंग इथं खाली केलेलं आहे, आणि त्या नंबरिंगनुसार कोणकोणते इक्विपमेंट्स आहेत ते इथे पुढं मेन्शन केलेले आहे. ओके, आपण फर्स्ट बघा. आता एक नंबर जो दिलेला आहे तो दिलेला आहे प्रायमरी पॉवर लाईन. सो एक नंबर म्हणजे त्या सबस्टेशनला येणारी जी 33 kV लाईन असणार आहे किंवा ट्रान्समिशन लाईन असणार आहे, सेकंडरी ट्रान्समिशन लाईन, त्याला नंबर 1 दिलेला आहे. सो येणारी 33 kV लाईन असणार आहे ती पुढं काय केलेलं आहे, तर इथून आता इथं पुढं आपण नंबर वाईज बघूया. सो इथून ह्या तीन लाईन्स आल्या, सो ही तीन लाईन्स म्हणजे आपली प्रायमरी पॉवर लाईन झाली, ज्याच्यामध्ये थ्री फेज पॉवर आहे अशी. द नेक्स्ट, ह्या टॉवरच्या वरती इथं ब्लू कलरने एक लाईन दाखवलेली आहे, त्याला नंबर 2 दिलेला आहे, तर ती काय असणार आहे, तर ती ग्राउंड वायर असणार आहे. सो ग्राउंड वायर कशासाठी यूज करतात ते आपल्याला माहीत आहे, जर ट्रान्समिशन टॉवरवरती लाईटनिंग स्ट्रोक झाला तर तो लाईटनिंग स्ट्रोक असतो तो या ग्राउंड वायरमधून कॅरी होतो, आणि प्रत्येक 4 टॉवरनंतर ही ग्राउंड वायर रद्द केलेली असते, म्हणजे ग्राउंड वायरमध्ये जर ओव्हरहोल्ड झालं तर ते ऑटोमॅटिकली ग्राउंडकडे ट्रान्समिट केलं जाणार आहे. आणि त्या ग्राउंड वायरच्या खालच्या ज्या लाईन्स असणार आहेत, ग्राउंड वायरच्या खालच्या खाली कोणत्या लाईन्स आहेत, तर हे आपली पॉवर लाईन आहे, तर पॉवर लाईन्स प्रोटेक्ट केल्या जाणार आहे. तर दोन नंबरची म्हणजे आपली पॉवर लाईन असेल. द नेक्स्ट, तीन नंबरची असणार आहे, तीन नंबरला काय म्हटलेलं आहे, ओव्हरहेड लाईन, म्हणजे येणारी जी थ्री फेज पॉवर लाईन आहे ती सबस्टेशनमध्ये आल्यावर त्याला आपण ओव्हरहेड लाईन असं म्हणणार आहे. सो ही तुम्हाला सबस्टेशनमध्ये आल्यावर तुम्हाला ती ओव्हरहेड लाईन म्हणून तुम्ही ती रेफर करणार आहे, ती रेड कलरने दाखवलेली आहे. नेक्स्ट, आता बघा, ज्यावेळेला पॉवर लाईन सबस्टेशनमध्ये एंटर करणार आहेत, एंटर केल्यानंतर पहिल्यांदा त्या पॉवर लाईनला काय कनेक्ट केलं आहे, तर इथं 4 नंबरचे जे इक्विपमेंट आहे ते कनेक्ट केलं आहे. 4 नंबरचे इक्विपमेंट काय आहे, तर ट्रान्सफॉर्मर फॉर मेजरिंग द इलेक्ट्रिक व्होल्टेज, म्हणजे तो काय असणार आहे, तर तो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर असणार आहे जो इनकमिंग 33 kV लाईनचं व्होल्टेज मेजर करणार आहे. सो 4 नंबर म्हणजे लाईन सबस्टेशनमध्ये आल्या आल्या लगेच त्या ठिकाणी त्याला PT कनेक्ट केलं आहे जो लाईनचं व्होल्टेज मेजर करेल. नेक्स्ट, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरनंतर पुढं काय कनेक्ट केलं आहे, 5 नंबर, तर 5 नंबरला दिलेला आहे डिस्कनेक्टर स्विच. डिस्कनेक्टर स्विच म्हणजे तो काय असणार आहे, तर तो असणार आहे आयसोलेटर. ओके, सो तो असणार आहे आयसोलेटर, म्हणजे पहिल्यांदा PT असेल, त्यानंतर आयसोलेटर असेल, त्यानंतर बघा 6 नंबर डिवाइस, 6 नंबरला काय दिलेला आहे, तर 6 नंबर असणार आहे सर्किट ब्रेकर. ओके, त्यानंतर सर्किट ब्रेकर कनेक्ट केला असणार आहे. ओके, देन नेक्स्ट, सर्किट ब्रेकरच्या पुढं काय कनेक्ट केलं आहे, तर करंट ट्रान्सफॉर्मर आहे. 7 नंबर बघा, करंट ट्रान्सफॉर्मर, सो तो काय करेल, इनकमिंग लाईन जी असणार आहे 33 kV तिथला करंट मेजर करणार आहे. ओके, नेक्स्ट नेक्स्ट, त्यानंतर पुढचं जे इक्विपमेंट असणार आहे ते इक्विपमेंट आहे 5 नंबर दिलेलं आहे आणखी. सो 5 नंबर म्हणजे काय, तर आयसोलेटर असणार आहे. सो या ठिकाणी आणखीन एक आयसोलेटर कनेक्ट केलं जाणार आहे. आता तुम्ही बघू शकताय की या ठिकाणीही आयसोलेटर आहे, या ठिकाणीही आयसोलेटर आहे, असे दोन दोन आयसोलेटर का प्रोव्हाइड केलेत, कारण या दोघांच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट कंपोनंट आहे तो असणार आहे आपला सर्किट ब्रेकर. जर सर्किट ब्रेकर फॉल्टी झाला तर त्या सर्किट ब्रेकरवरती आपल्याला मेंटेनन्सचं काम करायला लागणार आहे. सो मेंटेनन्सचं काम करत असताना पहिल्यांदा तुम्हाला काय करायला लागेल, तर सर्किट ब्रेकर ऑफ करावं लागेल, नंतर सर्किट ब्रेकरच्या दोन्ही साईडचे जे आयसोलेटर्स आहेत ते ओपन करायला लागतील. दोन्ही साईडचे आयसोलेटर ओपन केल्यावरती सर्किट ब्रेकर जो असणार आहे तो सप्लायपासून डिस्कनेक्ट केला जाणार आहे, आणि मग तुम्ही त्याच्यावरती काम करू शकणार आहे. ओके, सो त्यासाठी दोन्ही साईडला आयसोलेटर कनेक्ट केले आहेत. नेक्स्ट, त्यानंतर पुढं जो असणार आहे तो आणखीन एक करंट ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉल केला आहे, त्याच्या पुढं आणखीन एक सर्किट ब्रेकर इन्स्टॉल केलेला आहे, आणि त्यानंतर पुढे इथं लाईटनिंग अरेस्टर
इन्स्टॉल केलेला आहे. ओके, आणि लाईटनिंग अरेस्टर नंतर पुढचा जो असणार आहे तो असणार आहे पॉवर ट्रान्सफॉर्मर. सो पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये काय केलेलं आहे, तर येणाऱ्या 33 केव्ही लाईनचं 11 कन्व्हर्जन केलं जाणार आहे. सो असणार आहे आपला इथपर्यंत फर्स्ट पार्ट, ज्याला आपण प्रायमरी पॉवर लाईन असं म्हणणार आहे. सो आता 33 केव्ही सप्लाय जो आला त्याच्यामध्ये कुठले कुठले इक्विपमेंट्स आहेत ते आपण याच्यामध्ये बघितले. त्यानंतर आता ट्रान्सफॉर्मरपासून पुढे जी लाईन असणार आहे त्यातले कंपोनंट्स कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहे. ओके, सो ट्रान्सफॉर्मरनी 33 11 कन्वर्जन केलं की त्या ट्रान्सफॉर्मरनंतर पहिल्यांदा कनेक्ट केला जाणार आहे तो असणार आहे लाईटनिंग अरेस्टर. सो इथंही लाईटनिंग अरेस्टर आहे आणि इथंही लाईटनिंग अरेस्टर आहे. सो लाईटनिंग अरेस्टर काय करेल, जर या साईडला व्होल्टेज लाईटनिंग स्ट्रोक झाला तर ते ओव्हर व्होल्टेज जे आहे ते हा लाईटनिंग अरेस्टर अरेस्ट करेल, किंवा या साईडला लाईटनिंग स्ट्रोक झाला तर त्यामुळे येणारा ओव्हर व्होल्टेज हा ट्रान्सफॉर्मरच्या या साईडचा लाईटनिंग अरेस्टर अरेस्ट करणार आहे. ओके, त्यामुळे ट्रान्सफॉर्मरच्या दोन्ही साईडला लाईटनिंग अरेस्टर असतील. नेक्स्ट, त्यानंतर पुढं असेल सर्किट ब्रेकर आणि करंट ट्रान्सफॉर्मर, दोन्ही असतील. आणि त्याच्यानंतर पुढं असेल आयसोलेटर, इथं 5 तुम्हाला बघायला मिळतो. ओके, सो लाईटनिंग अरेस्टर, सर्किट ब्रेकर, करंट ट्रान्सफॉर्मर, त्यानंतर पुढं जो असणार आहे तो लाईटनिंग अरेस्टर आहे 5 लाईटनिंग अरेस्टर. त्यानंतर पुढं जो असणार आहे तो असणार आहे सर्किट ब्रेकर आणि करंट ट्रान्सफॉर्मर. सो या ठिकाणी डबल त्याचे कॉम्बिनेशन केले आहेत, पण जनरली हा जो सेक्शन असतो हा सेक्शन रिपीट केला जात नाही. इथं रिपीट केलेला आहे, सो हा जो सेक्शन आहे हा रिपीट नाही केला तरी चालू शकतो, किंवा हा इथून मधून कॅन्सल केला तरी चालू शकतो. हा जो सेक्शन आहे हा इथूनही कॅन्सल केला तरी चालू शकतो. ओके, सो आपल्याला फक्त लेआउट सांगायचं आहे, त्यामुळे रिपीट कंपोनंट दाखवण्याच्याऐवजी तुम्ही एक्झाममध्ये डायरेक्ट हे सिंगल कंपोनंट दाखवले तरी चालू शकतील. ओके, नेक्स्ट, त्यानंतर पुढं जो असणार आहे तो या ठिकाणी करंट ट्रान्सफॉर्मर आहे 11 केव्ही साईडचं करंट मेजर करण्यासाठी. आणि त्यानंतर पुढे इथं जो दिलेला आहे ते असणार आहे कंट्रोल बिल्डिंग. इथं तुम्हाला बघायला मिळेल इथे दाखवलेलं आहे कंट्रोल बिल्डिंग आहे, म्हणजे सबस्टेशन असणार आहे ज्याच्यामध्ये पॅनल वगैरे इन्स्टॉल केलेले असणार आहे. ओके, नंतर त्यानंतर पुढं असेल सिक्युरिटी फॅन्स. तर या ठिकाणी तुम्हाला एकदम लाईटमध्ये अशी व्हर्टिकल लाईन दिसेल इथं आणि इथं, म्हणजे हे जे पूर्ण सबस्टेशन आहे त्याला चारी बाजूने फेन्सिंग जाळी केली जाते, सिक्युरिटी फेन्स असेल. आणि त्यानंतर पुढं असणार आहे सेकंडरी पॉवर लाईन, म्हणजे इथून पुढं जी असणार आहे ती 11 केव्ही लाईन जी असणार आहे ती बाहेर पडणार आहे. ओके, अशा प्रकारचा जो लेआउट असणार आहे हा स्टँडर्ड लेआउट आहे. हा लेआउट तुम्ही 33 केव्हीसाठी दाखवू शकता, किंवा 132 केव्ही लाईनसाठी पण हा लेआउट तुम्ही दाखवू शकताय. ओके, म्हणजे हा एकदम स्टँडर्ड लेआउट आपण बघितलेला आहे. हा थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, ह्याच्यापेक्षा थोडा सिम्पल दाखवायचा असेल तर मी इथं पुढं आणखी त्याची इमेज दाखवलेली आहे, इथे तुम्ही बघू शकताय. ही जी पहिली इमेज आहे ही एकदम सिम्पल लेआउट त्यामध्ये दाखवलेला आहे. सो लेआउट आपण बघूया. फर्स्ट म्हणजे काय असणार आहे, तर इनकमिंग लाईन, जी लाईन येणार आहे ती इथं टॉवरला दाखवलेली आहे ती इनकमिंग लाईन असेल. तर ती इनकमिंग लाईन जी असणार आहे, आता लाईन आल्या लाईनमध्ये काय केलं जातं, लाईनला पहिलं डिवाइस जे कनेक्ट केलं जाणार आहे त्या ठिकाणी लाईटनिंग अरेस्टर दाखवलेलं आहे. कारण जर या साईडला ह्या टॉवरवरती कुठेही लाईटनिंग स्ट्रोक झाला असेल तर येणारा ओव्हर व्होल्टेज जे असणार आहे ते ओव्हर व्होल्टेज हा लाईटनिंग अरेस्टर अरेस्ट करणार आहे. त्यानंतर पुढं आयसोलेटर यूज केलेला आहे, म्हणजे डिस्कनेक्टर आयसोलेटर यूज केला आहे. आयसोलेटरनंतर पुढं जो असणार आहे तो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे 33 केव्ही साईडचं व्होल्टेज मेजर करण्यासाठी. त्यानंतर पुढं असणार आहे सर्किट ब्रेकर. सर्किट ब्रेकरनंतर आणखी एकदा पुढे त्याचे आहे आयसोलेटर. ओके, सो या ठिकाणी मी आणखी एकदा कंपोनंट तुम्हाला दाखवतो. हा असणार आहे लाईटनिंग अरेस्टर, आयसोलेटर, या ठिकाणी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉल केला असेल. त्यानंतर पुढं असणार आहे सर्किट ब्रेकर आणि त्यानंतर पुढं असणार आहे आणखी एकदा आयसोलेटर. म्हणजे या ठिकाणी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि सर्किट ब्रेकर ह्या दोन्ही साईडला आपल्याला इथं आयसोलेटर बघायला मिळेल. ओके, नेक्स्ट पुढं असणार आहे बस बार्स, म्हणजे ही 33 केव्हीची बस बार असेल. बस बारच्या पुढं असणार आहे आयसोलेटर, म्हणजे जर तुम्हाला बस बारमध्ये मेंटेन्स करायचं असेल तर तुम्हाला हे दोन जे आहेत हे दोन आयसोलेटर ओपन करावे लागतील. ओके, त्यानंतर पुढं असणार आहे त्याच्या करंट ट्रान्सफॉर्मर. त्या करंट ट्रान्सफॉर्मरच्या पुढं आयसोलेटर आणि ह्या ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मर असणार आहे. सो इथं तुम्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर बघू शकताय जो 33 इथं 11 केव्हीमध्ये कन्वर्जन करणार आहे. नंतर त्या ट्रान्सफॉर्मरच्या पुढं कनेक्ट केलेला आहे आयसोलेटर आणि इथं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क दाखवलेलं आहे. ओके, म्हणजे हा जो लेआउट आहे हा लेआउट एकदम थोडा शॉर्टमध्ये दाखवलेला आहे. कंपोनंट जे असणार आहेत ते थोडेसे रिअरेंज केलेत. मागच्या सिस्टीममध्ये आपण बघितलेलं की ट्रान्सफॉर्मरच्या दोन्ही साईडला सर्ज अरेस्टर लाईटनिंग अरेस्टर
कनेक्ट केले होते. आपल्याला माहिती आहे लाईटनिंग अरेस्टर आपण तीन ठिकाणी कनेक्ट करू शकतो, एक म्हणजे इनकमिंग 33 KV लाईनला, किंवा आउटगोईंग 11 KV लाईनला, आणि ट्रान्सफॉर्मरच्या जवळ असे आपण लाईटनिंग अरेस्टर कनेक्ट करू शकतो. सो कुठेही त्याची लोकेशन, आपल्याला जी कन्व्हिनियंट लोकेशन, त्या ठिकाणी आपण लाईटनिंग अरेस्टर इन्स्टॉल करू शकतो. ओके, आता या ठिकाणी एक पॉईंट आलेला आहे, तो आलेला होता गॅन्ट्री. गॅन्ट्री कशाला म्हणतात ते इथं वरती दाखवलेलं आहे. गॅन्ट्री इथं म्हटलेलं आहे बघा. गॅन्ट्री म्हणजे काय तर मेटलचं जे स्ट्रक्चर असणार आहे त्याला आपण गॅन्ट्री म्हणणार. सो इथं तुम्ही बघू शकता या ठिकाणी, इथं बघा काय केले आहेत, तर दोन टॉवर्स इथे उभा केलेले आहेत आणि दोन टॉवर्सवरती इथे एक हॉरिझॉन्टल बीम कनेक्ट केलेलं आहे आणि त्याच्यावरती ते इन्सुलेटर्स इन्स्टॉल केलेले आहेत आणि येणारा सप्लाय जो असणारा तो इन्सुलेटर इन्सुलेटरवरून पुढं सबस्टेशनमध्ये आतमध्ये कॅरी केलेला आहे. सो हे जे स्ट्रक्चर जे दिसतंय, हे जे स्ट्रक्चर दिसते दोन टॉवर आणि बीम जो असणार आहे याला म्हणतात गॅन्ट्री. ते दिसतं गॅन्ट्री म्हणजे काय हे समजावून मी तुम्हाला खालची जी इमेज आहे त्यामध्ये ॲड केलेली आहे. ओके, सो असणार आहे लेआउट ऑफ 33 KV सबस्टेशन. ओके, हा सिम्पल लेआउट आहे, हा तुम्ही एक्झाममध्ये विचारला तर तुम्ही तो सांगू शकता किंवा ड्रॉ करू शकता, किंवा त्याचे कंपोनंट जे असणार आहेत त्या लेआउट प्रमाणे तुम्ही सिक्वेन्समध्ये लावले तरी चालते. ओके, असणार आपला पॉईंट लेआउट ऑफ 33 KV सबस्टेशन. आणि त्याचा सेकंड हाफ जो असणार आहे तो आता आपण बघणार आहे, तो असणार आहे सिंगल लाईन डायग्रॅम ऑफ 33 KV सबस्टेशन. सिंगल लाईन डायग्रॅम म्हणजे काय ते आपल्याला माहीत आहे. सिंगल लाईन डायग्रॅममध्ये काय केलं होतं तर सबस्टेशनमधले जे कंपोनंट्स आहेत ते कंपोनंट एका सिंगल लाईनवरती रिप्रेझेंट केले जातात आणि त्याला आपण सिंगल लाईन डायग्रॅम आहे असं म्हणतो. आता सिंगल लाईन डायग्रॅम कशावरून ड्रॉ केलं जाते तर लेआउटवरून सिंगल लाईन डायग्रॅम ड्रॉ केली जाते. आता लेआउट जो असतो तो चेंज होऊ शकतो. प्रत्येक सबस्टेशन जो असणार आहे तो आपल्या थोड्याशा कन्व्हिनियन्सनुसार थोड्याफार इक्विपमेंटची थोड्याफार इक्विपमेंटचा सिक्वेन्स जो आहे तो थोडासा चेंज करणार आहे आणि इक्विपमेंटचा सिक्वेन्स चेंज केला की लेआउट चेंज होतो आणि लेआउट चेंज झाला की सिंगल लाईन डायग्रॅम जो असणार आहे ती चेंज होणार आहे. ओके, त्या ठिकाणी मी एक सिम्पल सॅम्पलसाठी एक सिंगल लाईन डायग्रॅम घेतलेली आहे. तुम्ही नेटवरती सर्च करून बघू शकता, तुम्हाला वेगवेगळ्या लेआउटच्या वेगवेगळ्या सिंगल लाईन डायग्रॅम बघायला मिळू शकतात. ओके, सो हे सिंगल लाईन डायग्रॅम मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो, याच्यामध्ये जास्त एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे. तुम्हाला एकदा समजले की तुम्ही ही सिंगल लाईन डायग्रॅम इझिली रिड्रॉ करू शकता. आता ही जी सिंगल लाईन डायग्रॅम असणार आहे ह्या सिंगल लाईन डायग्रॅममध्ये काय आहेत तर दोन इनकमिंग लाईन्स आहेत. सो इथे तुम्ही बघू शकताय ही असणार आहे फर्स्ट इनकमिंग लाईन आणि ही असणार आहे सेकंड इनकमिंग लाईन. म्हणजे 33 KV दोन इनकमिंग लाईन्स आहेत. ओके, आणि या ठिकाणी दाखवताना आपण 11 KV दोन आउटगोईंग लाईन दाखवलेले आहेत. इथे एक दाखवलेले आहे आणि या ठिकाणी इथं सेकंडला इथे ती दाखवलेली आहे. ओके, सो दोन इनकमिंग लाईन्स आहेत 33 KV आणि दोन आउटगोईंग दाखवलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये चेंज होऊ शकतो, म्हणजे काही काही सबस्टेशन असे असतात त्यांना एकच 33 KV इनकमिंग लाईन असते. इनकमिंग लाईन जी असणार आहे 33 KV ती एकच असते, पण 11 KV आउटगोईंग लाईन ज्या असणार आहेत त्या एकापेक्षा जास्त असू शकतात, त्याला आपण 11 KV फीडर्स असं म्हणतो. ओके, सो या ठिकाणी ह्याचं ह्याची सिंगल लाईन डायग्राम थोडीशी वेगळी असेल, कारण इनकमिंग एकच लाईन आहे, आउटगोईंग 11 KV लाईन्स जास्त आहेत. सो याचं स्ट्रक्चर चेंज होणार आहे. सो मी सॅम्पलसाठी इथे एक स्ट्रक्चर घेतलेलं आहे, याच्यामध्ये दोन इनकमिंग लाईन्स आहेत 33 KV आणि दोन आउटगोईंग लाईन्स आहेत 11 KV. ओके, सो याच्यामध्ये कनेक्शन किंवा तुम्हाला सर्किट सिंगल लाईन डायग्राम मी एक्सप्लेन करतो. आता इनकमिंग लाईन जी असणार आहे ती पहिल्यांदा कनेक्ट केली आहे ती इक्विपमेंट असणार आहे लाईटनिंग अरेस्टर. ओके, मग मी तुम्हाला दाखवलं की येणारा 33 KV जो सप्लाय आहे तो आल्या आल्या त्या इक्विपमेंटला त्या लाईनला जे इक्विपमेंट कनेक्ट केलं आहे इथं हे असणार आहे लाईटनिंग अरेस्टरचं LA असं इथं लिहिलेलं आहे, म्हणजे तो लाईटनिंग अरेस्टर आहे. नेक्स्ट लाईटनिंग अरेस्टरच्या पुढं हा जो ड्रॉ केलेला एरो असणार आहे हा असणार आहे आयसोलेटर, त्याला आपण आयसोलेटिंग स्विच किंवा डिस्कनेक्टर स्विच असंही म्हणतो. ओके, म्हणजे येणाऱ्या लाईनला पहिल्यांदा सगळ्यात लाईटनिंग अरेस्टर आहे, त्यानंतर आयसोलेटर कनेक्ट केलेला आहे, नंतर पुढं असणार आहे करंट ट्रान्सफॉर्मर जो करंट मेजर करेल 33 KV लाईनमधला, त्यानंतर पुढं असणार आहे व्हॅक्युम सर्किट ब्रेकर, नंतर त्याच्या पुढं असणार आहे आयसोलेटर. ओके, सो याचा सिक्वेन्स तुम्हाला समजेल, लाईटनिंग अरेस्टर, आयसोलेटर, CT, VCB आणि आयसोलेटर. आता हे झाला आपला वन बे, त्याला बे असं म्हणतात, म्हणजे एक लाईन असणार आहे. सिमिलरली 33 KV दुसरी लाईन आहे, सो सेकंड बेसाठी पण सेम कॉन्फिगरेशन यूज केलं जाणार आहे. सो तुम्ही बघू शकताय
32 kV लाईन आहे. पहिला इक्विपमेंट आहे ते असणार आहे लाईटनिंग अरेस्टर, सेकंड जे असणार आहे आयसोलेटर, पुढं जे दिलेलं आहे ते करंट ट्रान्सफॉर्मर, त्यानंतर VCB असेल, आणि त्यानंतर पुढं जो असणार आहे तो असणार आहे आयसोलेटर. ओके, सो असे सेम पहिले पहिला तो बे आहे त्याप्रमाणे सेकंड बेचेही लेआउट तसंच असणार आहे. नेक्स्ट पुढं काय केलेलं आहे, तर 33 kV लाईन आहे ही, 33 kV फर्स्ट लाईन आणि 33 kV सेकंड लाईन, या दोन्ही सेकंड लाईन एकमेकांना कनेक्ट केले आहेत. पण त्या कंटिन्युअसली कनेक्ट केल्या आहेत का, तर नाही. त्याच्यामध्ये इथंही एक आयसोलेटर कनेक्ट केलं आहे आणि इथंही एक आयसोलेटर कनेक्ट केलेलं आहे. ह्या लाईनला जनरली काय म्हणतात, तर या लाईनला म्हणतात बस कपलर. ओके, बस कपलर म्हणजे दोन लाईन एकमेकांना जॉईन करण्यासाठी त्या ठिकाणी हे स्ट्रक्चर केलेलं आहे. आता दोन लाईन एकमेकांना जॉईन करायची गरज कधी पडते, तर फॉर एक्झाम्पल ह्या दोन लाईनपैकी एक लाईन जी आहे ह्या एक लाईनवरती फॉल्ट आला, ती लाईन बंद पडली. ओके, तर ह्या ज्या ही जी लाईन सुरू आहे ह्या लाईनवरून काय केलं जाऊ शकतं, तर एनर्जी लाईन आहे, हा आयसोलेटर तुम्ही क्लोज करू शकता, हा आयसोलेटर तुम्ही क्लोज करू शकता. सो एनर्जी सप्लाय जो असणार आहे तो इथून असा या लाईनमध्ये जाईलच, आणि हे दोन आयसोलेटर क्लोज केल्यामुळे इकडून तो असाही जाणार आहे. म्हणजे हा सेक्शन जरी फॉल्टी असला तरी सप्लायची कंटिन्युटी असणार आहे ती मेंटेन केली जाऊ शकते. ओके, तो जो असणार आहे बस कपलर म्हणून ऍक्ट होणार दोन लाईनला एकमेकांना जोडण्यासाठी. ह्या बस कपलरला एक पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर इथं कनेक्ट केलेला आहे, तो दिलेला आहे 33 kV पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. आता नेक्स्ट पुढं काय केलेलं आहे, तर ह्याच 33 kV बसला एक स्टेशन ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केलेलं आहे. सो मागाशी मी तुम्हाला सांगितलं स्टेशन ट्रान्सफॉर्मर जो असणार आहे तो 11 kV साईडला कनेक्ट केला असू शकतो. ओके, सो त्या ठिकाणी दोन कॉन्फिगरेशन आहेत, म्हणजे तुम्ही 33 kV साईडला पण स्टेशन ट्रान्सफॉर्मर कनेक्ट करू शकता. फक्त 33 kV जो स्टेशन ट्रान्सफॉर्मर आहे त्याचं रेटिंग काय होईल, तर त्याचं रेटिंग असणार आहे 33 kV/415 volts ह्या रेशोचा तो ट्रान्सफॉर्मर असणार आहे, कारण तो 33 kV लाईनला कनेक्ट केला आहे. सो प्रायमरी व्होल्टेज 33 असेल, सेकंडरीचं 415, 430 किंवा 440 जे काय तिला असणार आहे ते असेल. आणि जर तुम्ही स्टेशन ट्रान्सफॉर्मर 11 kV बसपारला कनेक्ट केला, बसला कनेक्ट केला, त्याचं व्होल्टेज होणार आहे 11 kV/415 volts. ओके, सो ह्या कॉन्फिग्युरेशनमध्ये किंवा ह्या लेआउटमध्ये स्टेशन ट्रान्सफॉर्मर 33 kV लाईनला कनेक्ट केलेला आहे, त्यामुळे त्याचं रेटिंग जे असणार आहे ते असणार आहे 33/0.433 kV. इथं kV दिलेलं आहे, त्यामुळं 0.433 असं घेतलेलं आहे. जर व्होल्टेजमध्ये दिलं असतं किंवा व्होल्टमध्ये दिलं असतं तर 33,000/433 volts झालं असतं. ओके, ओके, देन नेक्स्ट त्या बसच्या खाली कनेक्ट केलं आहे तो इथं असणार आहे आयसोलेटर, त्यानंतर एक VCB, करंट ट्रान्सफॉर्मर आणि आयसोलेटर. सिमिलरली हे स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर सेकंड बेमध्ये पण यूज केलं जाणार आहे, आणि त्यानंतर पुढे एक बस कपलर कनेक्ट केलेलं. नेक्स्ट त्याच्या पुढं दिलेलं असणार आहे, त्याच्या पुढं जो दिलेला आहे तो असेल हा इथं आयसोलेटर. आयसोलेटरनंतर आणखीन एक लाईटनिंग अरेस्टर, कारण आपल्याला माहीत आहे लाईटनिंग अरेस्टर हा ट्रान्सफॉर्मर साईडला पण कनेक्ट करतात किंवा ट्रान्सफॉर्मरच्या जवळ पण कनेक्ट करतात, जेणेकरून ट्रान्सफॉर्मरवरती जरी ओव्हरवोल्टेज आलं तर ट्रान्सफॉर्मर डॅमेज होणार नाही. ओके, सो लाईटनिंग अरेस्टर असेल इथं, लाईटनिंग अरेस्टर असेल, त्यानंतर आपला पॉवर ट्रान्सफॉर्मर असेल जो 33/11 kV कन्वर्जन करेल, नंतर त्यानंतर पुढं आणखीन एक इथं लाईटनिंग अरेस्टर आहे आणि पुढं 11 kV लाईन असणार आहे, मग त्याच्या पुढं आणखीन एक सर्किट ब्रेकर कनेक्ट केलं जाणार आहे, आणि त्यानंतर पुढं मग तिथून पुढं 11 kV लाईन जी असणार आहे ती बाहेर फिडर म्हणून यूज केली जाणार आहे. सो ह्या पॉवर ह्या लाईटनिंग अरेस्टरच्या पुढं इथं एक सर्किट ब्रेकर कनेक्ट केला जातो जनरली, जो 11 kV साईड सर्किट ब्रेकर म्हणून ॲक्ट होणार आहे. ओके, सो जसं सिमिलरली या ठिकाणी हा बे असणार आहे तसंच या ठिकाणी सेकंड बे जो असणार आहे तो पण तयार केला जाणार आहे. ओके, सो आता मी तुम्हाला आत्ता मागाशीपासून सांगितलं की प्रत्येक सबस्टेशनमध्ये हाच लेआउट असेल असं नाही आहे, कारण प्रत्येक सबस्टेशन आपल्या कन्व्हिनियंटनुसार एका दुसरं इक्विपमेंट जे असणार आहे त्याचा सिक्वेन्स चेंज करणार आहे, आणि सिक्वेन्स चेंज केला की लेआउट चेंज होतो आहे, आणि लेआउट चेंज झाला की सिंगल लाईन डायग्राम जी असणार आहे ती पण चेंज होणार आहे. ओके, सो तुम्ही नेटवरती सर्फिंग करून बघा सिंगल लाईन डायग्राम ऑफ 33 kV सबस्टेशन, तुम्हाला वेगवेगळे लेआउट किंवा वेगवेगळ्या सिंगल लाईन डायग्राम त्यामध्ये बघायला मिळणार आहेत. ओके, सो असेल आपला सिलेबस चॅप्टरमधला थर्ड पॉईंट, लेआउट अँड सिंगल लाईन डायग्राम ऑफ 33 kV सबस्टेशन. ओके, तो जो पुढचा पॉईंट असणार आहे अर्थिंग, हा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला कवर करूया. जर तुम्हाला काय आत्ता शिकवलेल्या पॉईंटमध्ये डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे, आणि तुमचा रोल नंबर पण कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे. ओके.
थँक्यू.